नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जीसीसी टीबीसीचा निकाल लागलेला आहे, त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण टाकला होता. रिझल्ट लागल्याचा, रिझल्ट लागून 4-5 दिवस झालेले आहेत. खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात चॅनलवरती, री एक्झाम कधी चालू होणार, आणि कालच त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे री एक्झामचं. 22 तारीख पासून ते 31 ऑगस्ट पर्यंत याचं री एक्झामचं लिंक ओपन राहणार आहे, आणि सप्टेंबरच्या एंडला त्याची री एक्झामची परीक्षा होणार आहे. खूप विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न पडलेले आहेत का आता री एक्झाम फॉर्म भरायचा आहे, काहींना रिचेकिंगला टाकायचं आहे, काहींना मी फेल का झालो, मला 0 मार्क का पडले, असे खूप सारे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. थोडंसं तुम्हाला दुःख आहे आणि थोडीशी चिड पण आहे काही टेक्निकल इश्यूमुळं एक्झाम सेंटरच्या, त्यामुळेही तुम्हाला त्याचा फटका पडलेला आहे. काही विद्यार्थी प्रामाणिकपणाने एक्झाम दिली, त्या एक्झाम सेंटर प्रॉब्लेमॅटिक निघालं किंवा त्याची इन्क्वायरी चालू आहे, म्हणूनही काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट रिझर्व दाखवतात, काही ठिकाणी इन्क्वायरी आलेली आहे. तर खूप सारे असे प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये. हे सगळे प्रश्न आपण आज मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आपण आज त्याचे उत्तर बघणार आहोत. जीसीसी टीबीसी निकाल जाहीर झाला, तुम्हाला काही प्रश्न पडले आहेत मित्रांनो. तुमच्या मनात जे प्रश्न पडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, री एक्झाम कधी होईल. कालच नोटिफिकेशन आलेलं आहे, री एक्झाम लिंक ओपन झालेली आहेत. 22 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत री एक्झामची लिंक ओपन आहेत. या वेळेमध्ये तुम्ही री एक्झामचा फॉर्म भरू शकतात, आणि सप्टेंबरच्या एंडला किंवा जास्तीत जास्त ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये तर होणार नाही, शक्यतो दिवाळी, पण सप्टेंबरच्या एंडला तुमची री एक्झाम होईल. आपण पुढचा प्रश्न बघूया. खूप सारे प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये का री एक्झामची फी किती असेल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ही पण गोष्ट भेडसावते, कसं री एक्झामची फी किती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी फी आकारली जाते. खूप ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये 3-4 हजार रुपये फी सांगितली जाते री एक्झामची. काही ठिकाणी एकदम नॉमिनल फीज घेतली जाते. री एक्झामची फी जर बघायला गेलं तर मिनिमम फी जी आहे ती 1500 रुपये, आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 800 रुपये फी आकारली जाते. या 1500 रुपयामध्ये पण गव्हर्नमेंटला भरायची जी फीज आहे ती फक्त 1000 रुपये आहेत. क्लासवाल्याचे काही त्याच्यामध्ये होऊ शकतं त्यांची फीज असेल, पण 1500 पकडा आणि 800 रुपये तुमची री एक्झामची प्रॅक्टिस करण्यासाठी जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर 800 रुपये, म्हणजे राऊंड अबाउट जर पकडलं तर 2500 तुमची फी री एक्झामची असायला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. ज्या ठिकाणी री एक्झामची फी जास्त आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लासवाल्याशी बोलून घ्या, शक्यतो प्रेमाने तुम्ही बोला त्यांच्याशी, फी कमी करायला सांगा, तुमचा प्रॉब्लेम सांगा. कारण ह्या सगळ्या गोष्टी काय असतात विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी क्लास लावता, क्लास जॉईन करतात, त्यावेळेस तो क्लास ऑथराईज आहे किंवा नाही आहे ते तुम्ही पहिले चेक करणं गरजेचं असतं. खूप सारे विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात. आपल्या जवळच्या एखाद्या कम्प्युटर सेंटरला ते व्हिजिट देतात आणि तिथेच तो कोर्स जॉईन करतात. त्यांची थोडीफार ओळख असते किंवा ते त्यांना जाण्या येण्याचा त्रास जास्त होऊ नये म्हणून आजूबाजूचं कोणतेही कम्प्युटर सेंटर तिथे त्या ठिकाणी कम्प्युटरचा टायपिंगचा कोर्स जॉईन करतात. पण प्रत्येक कम्प्युटर सेंटरला टायपिंगचं मान्यता आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे खूप सारे विद्यार्थी क्लासवाले टायपिंगचं ऍडमिशन घेतात पण त्यांना मान्यता नसल्यामुळे ते दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून ते फॉर्म भरले जातात. तुम्ही लिगलीच आहात, फक्त तुमच्या दुसऱ्या इन्स्टिट्यूटमधून फॉर्म भरल्यामुळं त्याच्यामध्ये जे फिल्टरेशन होतं तुमची फीज वाढत जाते. कारण जो सेंटर असतो ऑथराईज तो चार्ज घेतो त्याचा, प्लस जो दुसरा सेंटर असतो ज्याच्याकडे तुम्ही ऍडमिशन घेतला असतो तो पण त्याच्यावरती चार्ज लावतो. असं करत करत तुमचं री एक्झामचा चार्ज वाढत जातो आणि जेणेकरून त्याचा फटका तुम्हाला पडतो. पण नॉर्मली 2500 रुपये फी पकडून चला, हे तुम्हाला खरंच त्याचा भुर्दंडच आहे बघायला गेलं तर. पण आता त्याला काही नाविलाज आहेत, धक्कादायक निकाल लागला ह्यावेळेस. ऍक्च्युली एवढा निकाल लागायला नाही पाहिजे. 65% विद्यार्थी पास झालेत आणि 35% विद्यार्थी राऊंड अबाउट फेल आहेत. काही 6-7 हजार विद्यार्थ्यांचा निकाल हा रिझर्व्हमध्ये आहे, काहींचे रद्द झालेले आहेत. तर थोडस एक निकाल मध्ये थोडस धक्कादायक प्रकार मला जाणवला. एवढा असा निकाल नाही लागायला पाहिजे, उलट 40%ला पासिंग केलं तर निकाल अजून चांगला लागायला पाहिजे होता असं मला आज एक अंदाज होता. पण तो अंदाज मला असं वाटतं कुठेतरी चुकीचा ठरलेला आहे. काहीतरी बघणं गरजेचं आहे की नक्की चूक कुठे होते आणि काय प्रॉब्लेम्स होते. मित्रांनो, तुम्हाला कळून चुकलं असेल एक्झाम री एक्झामची फी किती आहे. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघूया, फॉर्म त्याच क्लासमधून भरावा लागेल का ज्या क्लासमध्ये तुम्ही कोर्ससाठी प्रवेश घेतला. म्हणजे काय, री एक्झामचा फॉर्म दुसरीकडे भरता येऊ शकतो का. खूप सारे विद्यार्थ्यांचा असा एक प्रश्न आहे, सर आम्हाला त्या क्लासवाल्याशी पटत नाही, आमचं त्याच्याशी भांडण झालेलं आहे किंवा त्या क्लासमध्ये आम्हाला चांगली सर्व्हिस मिळत नाही, तर आम्ही आमचा री एक्झामचा फॉर्म दुसऱ्या क्लासमधून भरू शकतो का. तर नाही मित्रांनो, तुम्ही ज्या क्लासमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याच क्लासमध्ये तुम्हाला तुमचा री एक्झामचा फॉर्म भरावा लागेल. दुसऱ्या क्लासमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो नवीन म्हणून फॉर्म भरावा लागेल, आणि नवीनचं फॉर्म भरण्याची डेट आत्ता नाही आहे, ती येणाऱ्या काही दिवसामध्ये पुढे होईल आणि त्याची एक्झाम पण वेगळ्या टायमाला किंवा वेगळ्या शेड्यूलमध्ये होईल.
आता फक्त री एक्झाम तीच एक्झाम होणार आहेत. जे विद्यार्थी नापास झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी अब्सेंट आहेत काही कारणास्तव त्यांनी परीक्षा दिलेली नाहीयेत, तर तुम्ही समजून घ्या की ज्या ज्या क्लासमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला होता त्याच क्लासमध्ये तुम्हाला री एक्झाम द्यावा लागेल. आपण पुढचा क्वेश्चन बघूया. पॅसेजला 0 मार्क मिळाले असं का? मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 40 मार्काला या टायमाला आपल्याला पॅसेज होता आणि आपल्याला 16 मार्क पासिंगसाठी पाहिजे होते आणि एक चूक ही एका मार्काला आपले कट होणार होते. म्हणजेच काय तर तुम्हाला 24 चुका माफ होत्या. तुम्ही 24 चुकापर्यंत जरी चुका केल्या असत्या तर तुम्हाला 16 मार्क पडले असते. पण त्याच्या पुढे तुमच्या जर चुका होत गेल्या काही टेक्निकल कारणामुळे होऊ शकतात किंवा तुम्ही टाईप केलेल्या काही वर्ड्स मध्ये मिस्टेक झाले असेल आणि जर 40 चुकाच्या वरती जर तुमच्या चुका झाल्या असेल तर तुम्हाला 0 मार्क मिळाला असेल. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पॅसेजमध्ये 0 मार्क मिळालेले आणि काही खूप काही विद्यार्थ्यांना पॅसेजमध्ये 4, 5, 6, 8, 10 असे मार्क्स मिळाले. काही काही तर एकदम कमी मार्क्सने फेल झालेले आहेत. पण आता त्याला काही करू शकत नाही, हे पूर्ण कम्प्युटराइज चेकिंग असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही रिचेकिंगला टाकू शकतात. रिचेकिंगला टाकण्यासाठी किंवा छायांकित प्रतसाठी तुम्हाला वेगळं नोटिफिकेशन आलेलंच आहे. तेही मी तुम्हाला पाहिजे तर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, आपला विलास चतुर सर नावाचा एक टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन मी टाकलेल्या आहेत, तिथून तुम्ही जाऊन बघू शकतात. पण तुम्हाला जर 0 मार्क्स मिळाले तर तुमच्या 40 चुकापेक्षा जास्त चुका आहेत, थोडं गृहित धरा. आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण पॅसेज टाईप केलेला आहे, आमच्याकडनं चूक होऊ शकत नाहीये, पण काही कारणास्तव होऊ शकतं, टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे आम्हाला 0 मार्क्स मिळाले. तर अशा विद्यार्थ्यांना जर पूर्ण कॉन्फिडन्स असेल का आपण पेपर व्यवस्थित लिहिला होता त्याच्यात चूक केली नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी रिचेकिंगला टाका किंवा छायांकित प्रत तुम्ही मागू शकतात. फक्त ह्या गोष्टी खर्चिक आहेत. रिचेकिंगसाठी 100 रुपये फीज आहे, तीही तुम्हाला क्लासमधूनच करावं लागेल. आणि छायांकित प्रतसाठी 400 रुपये आहेत, त्याच्यानंतर परत अवलोकन करण्यासाठी परत तुम्हाला 600 रुपये फीज आहे. आणि हे ठराविक कालावधीच मध्ये होईल. तुम्ही 1 आठवड्यानंतर किंवा 2 आठवड्यानंतर असा जर निर्णय घेणार असाल तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा तो मला वाटतं 20-25 ऑगस्टच्या अगोदरच तुम्ही घ्या, 25 ऑगस्टपर्यंतच घ्या. त्याच्यानंतर ही गोष्ट तुमच्यासाठी ओपन नसेल. तर ठीक आहे, ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या, पुढचं काय करायचं ते तुम्ही व्यवस्थित त्याचं नियोजन करा. तुम्हाला मनामध्ये चीड आहे, तुम्हाला दुःख आहे, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. कारण तुमची काही चूक नसतानाही तुम्हाला असं वाटतं की मी पूर्ण पॅसेज टाईप केला पण मला 0 मार्क्स मिळाले, तर त्यासाठी थोडासा खर्चिक विषय आहे. पण प्रयत्न करायला काही प्रॉब्लेम नाही. पण मला माझ्या अनुभवामधून असं वाटतं की त्याच्यातनं काही जास्त निष्फळ प्राप्त होत नाही, जास्त करून निराशाच प्राप्त होते. तरी पण तुम्ही प्रयत्न करून बघू शकतात, होऊ शकतं तुमच्या प्रयत्नाला यश मिळू शकेल. आपण पुढचा प्रश्न बघूया. हे बघा, आता रिचेकिंगला किती खर्च येऊ शकतात त्याचं नोटिफिकेशनच मी दाखवलेलं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत उमेदवारांनी गुण पडताळणी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेमधून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रति विषय 100 रुपये प्रमाणे, छाया प्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये प्रमाणे रक्कम ऑनलाईन पद्धतीने 26/8/2024 पर्यंत भरणे आवश्यक राहील. गुण पडताळणी व छाया प्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन 5 दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय 600 रुपये प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरून अर्ज करावा. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. याची सविस्तर सूचना परिषदेच्या WWMSCC पुणे या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत. हे नोटिफिकेशन मी माझ्या विलास चतुर टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत, तिथूनही तुम्हाला उपलब्ध होईल पूर्ण नोटिफिकेशन. त्याच्यामध्ये पण आपण बघू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर दिलेल्या आहेत नोटिफिकेशनमध्ये. तर तुम्हाला थोडंसं खर्चिक आहेत आणि तुम्ही रिचेकिंगला किंवा छायांकित प्रतसाठी तुम्ही टाकू शकता. पुढचा प्रश्न बघूया. निकाल रिझर्व दाखवत आहे असे का, यावरती उपाय काय? तर मी याच्या अगोदर पण सांगितलंय, खूप विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये त्यांचे निकाल रिझर्व लागलेले आहेत. आता रिझर्व लागण्याचं नोटिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. ज्या उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत त्यापैकी चिखली येथील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेज आणि शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय या परीक्षा केंद्रावर राखीव ठेवलेल्या विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आलेले आहेत. या विद्यार्थ्यांची त्यांनी प्रशिक्षण घेतलेल्या संस्थेच्या चौकशीला सुरुवात करण्यात आली असून परीक्षा केंद्र निहाय निकाली तफावत लक्षात घेता वेळ प्रसंगी या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा देखील घेण्याचे नियोजन परीक्षा परिषदेमार्फत करण्यात आलेले. मित्रांनो काय, तुम्ही ज्यावेळेस आता परीक्षा देतात टेक्नॉलॉजी बदलली आहे, पूर्वीसारखं नाही राहिलेलं आहे. तुमची इच्छा निवडी येऊन गोष्ट रेकॉर्ड होते. तुम्ही ज्या कम्प्युटरवर बसतात त्याचा आय पी ॲड्रेस रेकॉर्ड होतो. तुम्ही ज्या वेळेस बसतात त्याचा टाईम रेकॉर्ड होतो. तुम्ही एका वेळेस किती कम्प्युटर बदलले तो रेकॉर्ड होतो. तुम्ही माणूस बदलला टायपिंगसाठी का ते सुद्धा समजलं जातं. या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये सगळ्या गोष्टी कळतात. प्रत्येक एक्झाम सेंटरला CCTV लावलेले असतात. आणि मग काय झालं का, काही सेंटरमध्ये असं माल प्रॅक्टिस झालेले आहेत, काही ठिकाणी
सेटिंगचे विद्यार्थी बसलेले होते, काही ठिकाणी त्याची प्रॅक्टिस झालेली आहेत, अशा काही ठिकाणी त्यांना संशय आलेला आहे किंवा काही ठिकाणी त्यांना त्यांच्या जो डेटा त्यांना कलेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये ती तफावत जाणवली आहे, त्या ठिकाणच्या सेंटरची एक्झाम सेंटरची त्यांनी चौकशी चालू केलेली आहे. त्यांच्याकडे सगळे लीगल एव्हिडन्स असतात, टेक्निकल एव्हिडन्स असतात, त्याच्या थ्रू त्या सगळ्या गोष्टी ते चेक करतात. आणि या सगळ्या गोष्टी मित्रांनो, मी स्वतः एक एमएससीआयटीचं एक्झाम सेंटर चालवतो, मला माहिती आहे एक्झाम सेंटरचं सॉफ्टवेअर कसं बनवलं जातं आणि किती त्याच्यामध्ये डिटेल्स असतात, काय गोष्टी रेकॉर्ड होतात, या सगळ्या गोष्टी आजच्या तारीखला सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात. त्यामुळं ह्या गोष्टी ज्या काही ठिकाणी त्यांना डेटामध्ये जर तफावत जाणवली तर त्या गोष्टीची चौकशी चालू राहील. आणि जोपर्यंत चौकशी चालू राहील तोपर्यंत तुमचा निकाल रिझर्व राहील. काही ठिकाणी तुम्हाला काही विद्यार्थ्यांना सांगितलं की आमच्या रिझल्टवर आता इन्क्वायरी लिहून आलेले आहेत, तर त्या ठिकाणी ती इन्क्वायरी लिहून आलेला असेल तर काही विद्यार्थी याच्यामध्ये खरंच प्रामाणिकपणा असेल, पण ते त्यांचा नंबर त्या सेंटरला आला आणि त्या ठिकाणी त्यांच्या डेटामध्ये कुठेतरी काहीतरी मिस्टेकली काहीतरी चेंज झाला असेल, तर जे विद्यार्थ्यांनी खरंच प्रामाणिक एक्झाम दिली त्यांनी घाबरून जाऊ नका. कारण का होऊ शकतं, जरी तुम्हाला परत एक्झामला बोलवलं तर तुम्ही परत एक्झाम देऊ शकता किंवा तुम्हाला त्याचा प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या ज्या गोष्टीत डेटा तफावत आहे त्याच्यामुळे त्या निकाल रिझर्व ठेवला, निकाल रिझर्व आहेत, त्यांनी थोडासा वेट करणं गरजेचं आहे. माहिती आहे खूप साऱ्या वॅकन्सी निघालेल्या आहेत, बीएमसीची वॅकन्सी निघालेली आहेत, त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट सबमिट करायचं, खूप सारे विद्यार्थ्यांचं भविष्य त्या गोष्टीवरती अवलंबून आहेत आणि तुम्ही खूप आतुरतेने त्या गोष्टीची वाट बघतात, पण आता त्याला नाविलाज आहे त्या गोष्टीला, तर थोडी वाट बघणं ही आपल्यासाठी आता गरज आहे ती त्या गोष्टीची. तर तुम्ही थोडीशी वाट बघा, नक्कीच प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही आणि तुम्हाला वेळ पडली तर तुम्हाला परत परीक्षेला बोलवलं जाईल किंवा परीक्षा घेतली जाईल. पण जर त्यांना असं वाटलं की नाही विद्यार्थी प्रामाणिक एक्झाम दिलेली तर तुमचा निकाल रिझर्वमधून निघून तुम्हाला त्याची प्रत मिळून जाऊ शकते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, प्रामाणिक विद्यार्थ्यांनी त्याचा तुम्हाला तुमचा निकाल नक्कीच मिळून जाईल. पुढचा प्रश्न आपण बघूया. टायपिंग प्रॅक्टिस घरून करू शकतो का? मित्रांनो परत एकदा सांगतो, खूप सारे विद्यार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत, त्या कमेंटचे स्क्रीनशॉट मी आता तुम्हाला काही दाखवतोय. पण टायपिंगची प्रॅक्टिस तुम्ही घरून करू शकता का? जर तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये गेला, जर तुम्हाला जर री एक्झामची फी भरून जरी घरून तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल किंवा तुमचे चार पाच विद्यार्थी एकत्र एका ग्रुपमध्ये असेल तर तुम्ही एक लॅपटॉप घेऊन त्याच्यावरती पण प्रॅक्टिस करू शकता वन बाय वन. मला हे सांगायचं का, जर एखाद्या ठिकाणी तुम्ही क्लासला जात असाल, तिकडे जर तुम्हाला 800 रुपये खर्च असेल, जायचा टाइम तुम्हाला जायचं असेल आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला फक्त 1.5-2 तास जर वेळ मिळत असेल तर तुम्ही री एक्झामची प्रॅक्टिस करताना ती घरी पण करू शकता. घरी पण मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे, टायपिंग सॉफ्टवेअर, ज्याच्यावरती तुम्ही घरी प्रॅक्टिस करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या क्लासला जात असाल आणि तिथं तुम्हाला जर वेळ कमी मिळत असेल आणि आता तुम्ही री एक्झामसाठी एकच महिन्या समजा तुमच्याकडे जर आजपासून जर पकडला तर मग एक महिन्यामध्ये परत तुमची प्रॅक्टिस होणार आहे का? मग त्यासाठी तुम्हाला एवढा परत वेळ देणं गरजेचं आहे. तर मग माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला घरून प्रॅक्टिस करता येणं शक्य असेल तर घरून प्रॅक्टिस करा. जे विद्यार्थी इंग्लिशची परीक्षा देतात त्यांच्यासाठी खूप सारे कंटेंट मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जे फ्रीमध्ये अवेलेबल आहे. जे विद्यार्थी पॅसेजमध्ये फेल झाले त्यांनी खूप साऱ्या वेबसाईट्स आहेत. मी माझ्या टेलिग्राम चॅनलला परत परत सांगतो, विलास चतुर सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती सगळ्या गोष्टी कंटेंट मी टाकलेला आहे, टाकत जाणार आहे तिथून पुढे एक महिना. जीसीसी टीबीसीच्या टायपिंगच्या संबंधी जे काही कंटेंट तुम्हाला हवं असेल, अवेलेबल करायचं असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला अवेलेबल करून देईल, जेणेकरून तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. जरी तुम्हाला सॉफ्टवेअर विकत घ्यायचं नसेल तर फ्रीमध्ये पण तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगेल, जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच सॉफ्टवेअर घ्यायचं असेल तर ऑफिस ट्रेनर नावाचं सॉफ्टवेअर आहे, जे मी स्वतः देतो तुम्हाला टायपिंगसाठी. 500 रुपीज आहे, एक वर्ष तुमच्या कम्प्युटरमध्ये ते चालेल. एक वर्ष तुम्ही त्याच्यावरती जीसीसी डीबीसीची प्रॅक्टिस करू शकता. भविष्यामध्ये समजा तुम्हाला अजून काही पुढे कोर्स करायचे असेल टायपिंगचे तर त्यासाठी पण तुम्हाला ते उपयोगाचं पडेल. नाहीच म्हणलं तरी तुम्ही एक महिन्यासाठी किंवा 1.5 महिन्यासाठी पण जर त्याचा चांगला उपयोग केला तर नक्कीच परत तुम्हाला कधी एक्झाम द्यायची गरज पडणार नाही, तुम्ही नक्कीच पास व्हाल. फक्त सॉफ्टवेअर घेऊन उपयोगच नाही, त्याच्यावरती प्रॅक्टिस करणे तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढीच मेहनत करणे तुमची गरजेचं आहे. जर तुम्ही सॉफ्टवेअर घेऊन फक्त त्याच्याकडे बघत बसला तर काहीच होणार नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच सॉफ्टवेअर घ्यायचं नसेल तर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, टिप्स आहे, त्या कशा करायच्या, काय करायच्या, तुम्ही माझ्या संपर्कात राहिला, आपल्या चॅनलच्या निगडीत राहिला, टेलिग्राम चॅनलच्या निगडीत राहिला, त्या गोष्टी तुमच्या सगळ्या सुविधा मिळत जातील. तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला वेळोवेळी तुम्हाला टिप्स मिळत जातील, कसं करायचं, काय करायचं, मी तुमच्या तुमच्या बरोबरच आहे. त्याच्यामुळे या गोष्टीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर तुम्ही ते सॉफ्टवेअर परचेस करू शकता, टायपिंग प्रॅक्टिस घरून करू शकतो का? जीसीसी डीबीसी स्मार्ट ट्रेनर सॉफ्टवेअर आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर तोही तुम्हाला विषय क्लिअर झालेला आहे. मित्रांनो खूप सारे असे क्वेश्चन्स होते जे तुमच्या मनामध्ये होते, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही क्वेश्चन असतील तुमच्या मनामध्ये तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, सांगा. अजून काही विद्यार्थी विचारतात शॉर्टहँडचा निकाल कधी लागेल, काही दिवसामध्ये लागेलच, अजून डेट काही फिक्स सांगता येणार नाही. काही विद्यार्थी विचारतात
टायपिंग मशीनचा निकाल कधी लागेल तोही आता काही दिवसामध्ये लागेल. टायपिंग मशीन हे मॅन्युअली चेक करावं लागतात, पेपर हे कम्प्युटर चेक होतात, म्हणून थोड्याशा लवकर कालावधीमध्ये याचा निकाल लागतो. पण थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला टायपिंग मशीनचा पण निकाल लागलेला दिसेल. टायपिंग जॉईन करणार असेल तर कम्प्युटर टायपिंग जॉईन करा, कम्प्युटर टायपिंग शिका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये त्या कम्प्युटर टायपिंगचा नक्कीच फायदा होईल. आणि असेच वेगवेगळ्या विषयावरती आपण जीसीसीटी बीसीएससी विषयावरती आपण बोलतच राहणार आहोत. परत एकदा सांगतो, विलास चतुर सर नावाचा टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनल आपण जॉईन व्हा. त्याच्यावरती जीसीसीटी बीसीचे रिलेटेड सगळे कंटेंट तुम्हाला मिळतील आणि त्याच्यावरती तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नाची उत्तरं पण मिळून जातील किंवा काही अपडेट्स मिळून जातील. तर परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.